तमाशा सारखी एवढी मोठी फिल्म फ्लॉप झाल्यानंतर दिग्दर्शक संजय जाधव असं काही करतील ना असं कोणालाच वाटलं नव्हतं हाय मी आधी ए फिल्मी खबरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मनोरंजन विश्वामधल्या सगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलंय पण जर तुम्हाला वाटत असेल की ह्या अपडेट्स सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचाव्या तर चॅनलचं जे बेल ऐकन ना ते दाबायला विसरू नका जेणेकरून या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आता जाऊया त्या बातमीकडे ज्यांनी कालपासून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय आणि ही बातमी आहे आपल्या सगळ्यांचे लाडकी डिरेक्टर संजय जाधव यांच्याशी निगडीत ज्यांनी काल एक मोठी फिल्म अनाऊन्स केलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये की या आधीची जी संजय जाधव यांची फिल्म होती तमाशा लाइव, सब शेल जली होती तमाशा ही फ्लॉप झाली आणि त्याच्या आधी याच वर्षी <coughs> संजय जाधव यांची पहिली वेब वेबसिरीज प्लॅनेट मराठीवरती अनुराधा नावाने आली होती ज्याला लोकांनी खूप म्हणजे खूप पसंत केलं तेजस्विनी पंडित ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रिपल रोलमध्ये दिसली होती आणि अशा प्रकारचा हा जो एक्सपेरिमेंट आपण म्हणूयात हा मराठी मनोरंजन विश्वामध्ये पहिल्यांदा करण्यात आला होता आणि आता याच मध्ये संजय जाधव यांनी अजून एक नवीन प्रकार येऊ दिला आहे ते म्हणजे त्यांची जी या आधीची सुप्रसिद्ध मराठी फिल्म होती दुनियादारी आता याचा दुसरा भाग येतोय येस तुम्ही बरोबर ऐकलं दुनियादारीचा दुसरा भाग येतो आहे पहिल्या भागामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये स्वप्नील जोशी असेल अंकुश चौधरी असेल सई आमणकर असेल या सगळ्या लोकांना जे एक टिपिकल स्टारडम मिळालं ते या फिल्म मुळे मिळालं होतं आणि सगळ्यांना संजय जाधव ऍज जा अ डिरेक्टर म्हणून सगळ्यांना समोर आले होते आणि एवढी मोठी फिल्म एवढा मोठा माइलस्टोन जेव्हा तुम्ही रिक्रिएट एकदा दुनियादारी तुम्ही करायचा जेव्हा निर्णय घेता तेव्हा ती स्क्रिप्ट त्याच्यातले कलाकार तेवढेच तगडे असायला लागतात आपल्याला ना सगळ्यांना माहितीये की दुनियादारी ही जी ही जी मूवी होती ही सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर घेण्यात आली होती सो आता सगळ्यांना उत्सुकता आहे की पुन्हा दुनियादारी हे नक्की सगळं प्रकरण काय असणार आहे काल रात्री संजय जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती त्याचा एक छोटासा टीजर लॉन्च केला दो दा की दोन हजार तेवीस मध्ये आम्ही पुन्हा एकदा दुनियादारी घेऊन येतो आहे आणि तेव्हापासून सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की आता संजय जाधव नक्की नेमकं काय वेगळं करणार आहेत नक्की त्याच्यामध्ये काय वेगळेपण असणार आहे कोण त्याच्यामध्ये कलाकार असणार आहेत सो so, या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याचे जसे जसे अपडेट्स मिळतील तसे तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन आणि जर जा तुम्हाला असं वाटत असेल की हे अपडेट सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचावेत तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकन दाबायला विसरायचं नाहीये जेणेकरून या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील चला पुन्हा एकदा भेटून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय